नमस्कार, मैं रत्नाकर आपका स्वागत करता हूं इन विषय की खास पेशकश खास मुलाकात में। जीवन जीने के लिए हमें हर बार किसी न किसी प्रोफेशन की जरूरत पड़ती है। कोई नौकरी करता है, कोई बिजनेस करता है, लेकिन जब ये सब हम काम करते हैं और उसके साथ में एक और हमारा समाज के प्रति उत्तरदायित्व होता है, उसको निभाते हुए अगर हम कुछ काम करते हैं तो उसमें जो आत्मिक शांति मिलती है वो हमें अपने एक अलग ऊंचाइयों पर लेके जाती है। ऐसी एक ऊंचाइयों को छूने वाले शख्स आज मेरे साथ में स्टूडियो में मौजूद है। मैं स्वागत करता हूं आशीष जी का, आशीष निंबाळकर जी हमारे साथ में। आशीष जी आपका बहुत बहुत स्वागत है। आशीष जी के बारे में दर्शकों को बता दूं कि आशीष जी निंबाळकर ग्रुप ऑफ कंपनीज के सर्वे सर्वा है। इसके साथ ही जहां वो इस प्रोफेशन में जुड़े हैं, इनका व्यवसाय में दर्शकों आपको बता दूं, ये खुशबू बिखेरते हैं, ये अगरबत्ती का व्यवसाय है, बड़े पैमाने पर है, लेकिन इसके साथ ही समाज सेवा भी इसके माध्यम से करते हैं। वो किस तरह से करते हैं प्रोफेशन के माध्यम से, मैं उन्हीं से पूछता हूँ। आशीष जी, कैसे कर लेते हैं आप ये सब? जो मैंने दर्शकों को बताया, जो आपकी और मेरी बातचीत हुई है उसके आधार पर हमारे दर्शक भी जानना चाहेंगे कि आप प्रोफेशन के साथ साथ कैसे लोगों को प्रेरित करते हैं, किस तरह से अपना व्यवसाय करते हैं जिससे लोगों का भी फायदा हो। नमस्कार, मैं आशीष उर्फ पिंटू निंबाळकर, मेरा रहना कलमेश्वर में है, डिस्ट्रिक्ट नागपुर जी। जब मैं ये व्यवसाय में उतरा तब कुछ ज्यादा फंड लेके नहीं उतरा, कम फंड लेके उतरा, पर कंपटीशन का जमाना था। जब कंपटीशन होती है तो आदमी में एक जज्बा होता है कि अपने आगे आना चाहिए। बिल्कुल, वो चीज आगे आने के लिए अपने को दो चीज की जरूरत मिलती है, जो लगती है, एक पैसा और दूसरी दुआ। तो सर, दुआ मिलेंगी कैसे? जब अपन सामाजिक कार्य करेंगे जी, लोगों के लिए कुछ करेंगे, जब लोगों के लिए सर अपन कुछ करेंगे तब अपने को दुआ मिलती है सर, और इसी चीज से सर मेरा नाम हुआ है जी। अच्छा सर, मैं एक प्रश्न तुम्हाला विशेष करून विचारू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही हे ठरवलं की आता व्यवसाय करायचा आहे, मग त्यावेळेस व्यवसाय निवडताना तुमच्या समोर अगरबत्तीचा व्यवसाय करायचा हे असं तुम्ही कशा पद्धतीने डिसाइड केलं? असं झालं सर, माझं एज्युकेशन संपल्याच्या नंतर मी असा विचार केला की आता व्यवसाय करायचा कसा। पहिले तर सर मी जॉबकडेच प्राधान्य दिलं। अच्छा, म्हणजे नोकरी करायचा विचार केला। आपली मराठी माणसं म्हणजे सगळ्यात अगोदर आपण हाच विचार करतो की आपण हा नोकरी केलेली बरी, एक 10-20 हजार रुपये आपल्याकडे आले पाहिजे आणि आपलं घर आपण बरोबर। पण सर, जेव्हा मी जॉब करायसाठी बायोटेक घेऊन राजकारणी नेत्यांच्या मागे, विविध लोकांच्या मागे मी असं गेलो आणि त्यांना बायोडेटा दिले, तर मला समजून आलं सर की रोजगारी खूप जास्त आहे इकडून तिकडून। सर, ऍक्च्युली मी इंजिनियर आहे सर। अरे वा, मी इंजिनियर असून सर ऍक्च्युली इंजिनिअरिंग माझं प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये झालेलं आहे। अच्छा, न्यूजपेपर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये। पण सर कसं आहे, जेव्हा मी त्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा तो पॉलिटेक्निकचा बायोटा जेव्हा बनवला तेव्हा सर मला ते हेल्परचंच काम मिळायचं इकडे तिकडे। अच्छा, माझ्या हृदयाला असं वाटत होतं की यार मी इंजिनियर बनलो आणि मला वर्कर आणि हेल्परचंच काम का, कुठे मार्केटिंगचं काम? तर सेम मला डोक्यामध्ये कुठेतरी खटकत होत की आता हे आपण न केलेलंच बरं, एक तर आपण आपल्या शेतीकडे वळायचं, नाही तर मग कुठेतरी बिझनेस करायचा, आपला व्यवसाय केला पाहिजे। सर मी शेतीमध्ये गेलो, शेतीमध्ये गेल्याच्या नंतर सर शेतीमध्ये खूप चांगलं उत्पन्न व्हायचं, पण त्याच्यामध्ये उत्पन्न व्हायचं सर, पण माझा हेतू एक पहिलेपासून सर समाजकार्य असायचा की माझ्याकडून कुठेतरी गोरगरीब लोकांना काहीतरी सुद्धा एकतर भेटलं पाहिजे त्यांना आणि त्यांना त्यांचं रिफंड मिळालं पाहिजे। बरोबर, तर मी माझा एम ठेवला सर, रोजगार देणारे नाही तर रोजगार मागणारे बना, मागणारे नाही तर देणारे बना, किंवा स्वतः म्हणजे रोजगार मागणारे नाही तर रोजगार तुम्ही देणारे बना। ह्या उद्देशाने मी पुस्तकं वाचायचं सर, मी टाटा बिर्लाचे, अंबानीचे, सर्वांची पुस्तकं वाचायचे सर। मी पुस्तकं वाचता 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 सर यूट्यूब चॅनल बघायचे सर, मी चांगल्या चांगल्या लोकांना मी स्टडी केलं सर। मग त्याच्यानंतर मी एक असा स्वतःच्या मनासोबत कॉम्प्रोमाइज केलं की आपल्याला बिझनेसला उतरायचं आहे, आणि बिझनेसला उतरायचं आहे तर आपण तर गरीब घराण्यातले आहोत,
मग गरीब घराण्यातले आहो तर आपल्याजवळ एवढा तर फंड राहणार नाही की आपण खूप मोठी कंपनी उभारू शकतो किंवा खूप मोठा फंड लावू शकतो. बरोबर. मग सर त्याच्यामध्ये मी असं केलं की मी 10,000 रुपयापासून सर माझ्या अगरबत्तीची सुरुवात केली. छान छान. मी 10,000 रुपयाची सर इतवारी म्हणून मी अगरबत्ती घेतली आणि सर दुकानामध्ये मी वाटली. त्याच्यातून सर मी ते स्टिकर लावले आणि माझ्या स्वतःचं नाव निंबाळकर एवन सुगंध अगरबत्ती म्हणून सर मी तसा व्यवसाय माझा सुरू केला. मी व्यवसाय सुरू केला सर तर अगरबत्तीची खप वाढायला लागली. मी स्वतः पहिले अगरबत्ती विकली, त्याच्यानंतर मी एक माणूस पुन्हा सोबत ठेवला. मग मला असं वाटलं की नाही आता मी मशीन घ्यायला पाहिजे अगरबत्तीची. तर जो फंडिंग सर आपला जमा झाला त्याच्यातून मी सर अगरबत्तीची मशीन घेतली आणि आज एक अगरबत्तीची मशीन घेऊन आज सर माझ्याकडे 25 मशीन्स माझं स्वतःच फॅक्टरी आहे. बरोबर. आणि सर माझं सुद्धा एम झालं की मी जे रोजगार देणारा बनणार होतो ते मी रोजगार देणारा बनलो. मग आता ह्या ज्या 25 मशीनरी ज्या आहेत त्या तुम्ही विविध लोकांना दिलेल्या आहेत? नाही सर, ह्या माझ्या फॅक्टरीमध्येच लागलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सर विविध ठिकाणी माझ्या अगरबत्तीच्या मशीनी देऊन. बरोबर. मी कच्चा माल त्यांना देऊन त्यांच्याजवळून पक्का माल घेत आहे. म्हणजे एकंदरीत जे गरजवंत आहे, जे असे लोक आहेत की जे व्यवसाय करू शकत नाही, त्यांनी तुमच्याकडनं मशीनरी घेतल्या, तुम्ही त्यांना मशीनरी सुद्धा दिल्या आणि त्यांना एक अश्युरन्स सुद्धा दिला की ह्याच व्यवसायातून तुम्ही अगरबत्तीचं उत्पन्न करा आणि तुमचा जो कच्चा माल मी तुम्हाला पुरवलेला आहे मशीनरीचा, तुमचा पक्का माल सुद्धा मीच घेईन. मार्केटमध्ये सर हे स्ट्रॅटेजी होऊन गेली की आपला ब्रँड जो आहे सर हा कसा पद्धतीने डेव्हलप केला. बरोबर. मार्केटिंग स्ट्रॅटेजी. मार्केटिंग स्ट्रॅटेजी माझी मार्केटिंग स्ट्रॅटेजी सर खूप चांगली झाली. माझी मार्केटिंग स्ट्रॅटेजी चांगली झाल्याच्या नंतर मला प्रोडक्शनची खूप जास्त गरज आली. डिमांड वाढली. डिमांड वाढली. माझ्या सेंटेड अगरबत्तीची डिमांड वाढली तर सर मी हा विचार केला की आता आपण आपल्या फॅक्टरीमध्ये तर आपलं होऊनच राहिलेलं आहे प्रोडक्शन, पण आता आपण विविध ठिकाणून प्रोडक्शन करू शकतो. बरोबर. म्हणून मी लोकांना मशीनी माझ्याकडून दिल्या, त्यांनी त्या मशीनी परचेस केल्या. त्या मशीनी माझ्याकडून त्यांनी परचेस करून मी त्यांना रॉ अगरबत्ती कच्चा रॉ अगरबत्तीचा कच्चा माल देऊन मी त्यांच्याकडून पक्का माल विकत घेतला. त्याच्यामध्ये सर मी एक काम पुन्हा असं केलं की त्यांना मशीन चालवता येत नव्हती, त्यांना सर मी माझ्याकडून माझ्या कंपनीकडून इंजिनियर पाठवून मी त्यांना अगरबत्तीची मशीन कशी चालवायची हे सुद्धा शिकवलं. त्याचं प्रशिक्षण त्यांना देणार. 100% सर मी त्यांना प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण दिल्याच्या नंतर सर अडचणी येतात, पण माझे क्लायंट कुठं खसले नाही. माझे क्लायंटने सर चांगल्या पद्धतीनं एक चांगलं अचीवमेंट केलं आणि आज सर 250 जास्त परिवार महाराष्ट्रामध्ये माझ्यासोबत आहे. क्या बात आहे. आणि मला वाटतं ते सगळे परिवार जे आहे त्यांना एक तुमच्या मार्फत एक त्यांना आधार, एक त्यांचा रोजगार पण त्यांना मिळाला, त्यांचा परिवार घर परिवार चालत आहे. अशी सर एक महत्वाचा प्रश्न, कारण बघा गेल्या 1.5 वर्षापासून 1 वर्षापेक्षा जास्त आपण कोरोनाशी झगडत आहोत, अशा ह्या वातावरणामध्ये बरेचदा व्यवसायावरती खूप गंडांतर आलं, नोकरीवरती गंडांतर आलं, तर परिस्थिती चिघळली. अशा काळामध्ये तुम्हाला कुठपत त्रास झाला आणि तुमची ही जी पूर्ण टीम आहे महाराष्ट्रावर त्यांना कसा त्रास झाला आणि ऍज अ लीडर म्हणून तुम्ही काय केलं हे आमच्या दर्शकांना सांगा. ऍक्च्युली सर प्रश्न तुम्ही खूप चांगला विचारला, पण सर ह्या कोरोनाच्या काळामध्ये माझ्या बिझनेसला काहीही तोटा झालेला नाही. अरे वा. ऍक्च्युली तोटा याच्यासाठी झाला नाही सर की लॉकडाऊन मध्ये तर लोक एक अगरबत्ती लावायची होती, दोन अगरबत्त्या लावल्या सर त्यांनी. बरोबर. आणि सर कसं आहे की जेव्हा लॉकडाऊन जरी लागला, जर आम्हाला माहित होतं तर आम्ही आमच्या लोकांना जिथे आमच्या मशीनी लागलेल्या आहेत त्या लोकांना पहिलेच सांगितलं की तुम्ही 2 महिन्याचा कच्चा माल घेऊन जा आणि लॉकडाऊन ओपन झाल्याच्या नंतर पक्का माल तुम्ही आम्हाला द्या. हा, तुम्हाला जर अगर पैशाची गरज पडली तर तुमचा माल तुम्ही आमच्यापर्यंत नाही पोहोचवला तरी तुमच्या अकाउंटला आमची कंपनी हे पैसे टाकून देईल. म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमची जेवढी टीम होती त्या टीमला पूर्ण एक परिवारासारखं एका घरासारखं त्यांना तुम्ही बांधून ठेवलं आणि त्यांचं काय हवं काय नको याची तुम्ही बिलकुल दक्षता घेतली. सर तू माझ्या परिवारातला, तो माझा एक परिवार आहे सर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपण हे परिवार असा घेऊन चालणं, एक व्यवसाय चे तुम्ही प्रमुख आहात, त्या व्यवसाय प्रमुखाकडे असे दूरदृष्टिकोन असणं हे देखील तेवढंच महत्वाचं. बिलकुल सर. एक अजून महत्वाची जी माहिती आहे की 2021 तुम्हाला बिझनेस एक्सिलन्सी पुरस्कार सुद्धा ह्याचसाठी मिळाला, तो अनुभव कसा होता? सर असं झालं की जेव्हा मला ते ऍक्टर प्रार्थना बेहरे, बरोबर, त्यांच्या हाताने जेव्हा मला तो अवॉर्ड मिळाला
हे तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्या कंपनीने सर सर्चिंग केली अगरबत्तीमध्ये की अगरबत्तीचे व्यवसाय करणारे भरपूर आहे सर, भरपूर कॉम्पिटिशन 100% आहे. पण त्यांनी असा माणूस बघितला की त्यांनी किती लोकांना रोजगार दिलेला आहे. त्या रिसेलचं मी आजही एक धन्यवादच करतो त्यांना की त्यांनी प्रामुख्याने माझी निवड केली. निवड करत असताना माझा तेव्हा जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा त्यांनी मला एक लिस्ट मागितली की तुमचे सॅटिस्फॅक्शनचे क्लायंट किती. सर मी त्यांना लिस्ट दिली जे बाकीचे लोक देऊ शकले नाही. अच्छा. जे बाकीचे कोणतीच कंपनी करू शकली नाही. पण सर मी ते प्रामुख्याने खूप चांगल्या पद्धतीने सर माझे आजही सर पूर्ण महाराष्ट्रभर सोलापूर असो, कोल्हापूर असो, इचलकरंजी असो, सांगली असो, उस्मानाबाद जिल्हा असो, औरंगाबाद जालना असो का ते आमचं विदर्भ असो, सर मी अन्य कोणत्याच मशीनवाल्यावर होऊ दिला नाही. मी त्यांचा कच्चा मालसुद्धा घेतला आणि त्यांना पक्का मालसुद्धा दिला. मशीनची बिघाडी झाली तरी सर 3 ते 4 दिवसामध्ये व्हिडिओ कॉलवर कसं काय त्याला रिपेअर करायचं. बिलकुल व्हिडिओ कॉलवर सर. आजकाल सर टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे का व्हिडिओ कॉलने सर पटकन त्यांना त्यांचं तेव्हा तेव्हा सोल्युशन निघून जाते सर. मला असं वाटतं अशी सर मी याच्यासाठी तुम्हाला मध्ये थांबवतोय की बघा व्यवसाय करताना तुम्ही कुठेतरी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये जी काही तुमची इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली होती त्याच्यामुळे जे आजकाल आधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत जसं युट्यूब झालं किंवा जी काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे तर ती अडॉप्ट करणं तुम्हाला खूप सोपी गेलं. हो सर. कसं आहे एज्युकेशनचा थोडा फायदा हा झाला सर की थोडंफार इंग्लिश समजायला लागलं. कारण की सर आपलं जे शिक्षण होतं सर ते हे जिल्हा परिषद शाळेचं होतं. बरोबर. जिल्हा परिषद शाळेतून सर इथे इंजिनिअरिंग शिकणं हे खूप अवघड असतं. 10वीच्या नंतर मी सर पॉलिटेक्निक केलं. ते तर माझ्यासाठी तर खूप मोठा विषय होता. एका वर्षाला सर 2 वर्ष लागली मला स्वाभाविक आहे. एक कारण की सर बॅकच राहायचं. बरोबर. आणि माझं रुची शिक्षणापेक्षा बिझनेसला जास्त होती. पण बिझनेस करत असताना मी फक्त ह्याच गोष्टीचा एक नेहमी विचार करत होतो की माझ्या हातानं माझ्या पाशी खूप सारे लोक काम केलं पाहिजे ना आणि माझ्याकडून काही लोकांच्या ज्या अपेक्षा त्या पूर्ण झाल्या पाहिजे. अजून एक तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आमच्या जवळ आहे की तो तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता देखील तुम्ही आपल्या गावामध्ये देखील समाजसेवा करता. जसं आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बरेच ठिकाणी गेलात, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं दिसलं की त्यांना अन्नधान्याची गरज, तुम्ही तिथे रेशन किट सुद्धा डिस्ट्रीब्युट केली, तरी तुम्ही कुठे त्याचा गाजावाजा किंवा असं काही खूप राजकारणाशी त्याचा काही संबंध नाही. तर हे सगळं म्हणजे कदाचित ह्याला संस्कार आपण म्हणू किंवा एक समाजाप्रती असलेला कळवळ काय सर. कसं आहे की जेव्हा मी आता हा टॉपिक काढायला नाही वाजेन पण तरी सुद्धा मी तुमच्या माध्यमात तुम्ही ते मला विचारलं तर मी त्याचं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलंच. सर मी 2 गोष्टी तुम्हाला अगोदरच सांगितल्या की 2 गोष्टी आवश्यक आहे सर. बरोबर. एक पैसा आणि दुसरा दुवा. जरी माझ्याजवळ पैसा आहे पण मला लोकांची दुवा पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करणं तेवढंच गरजेचं आहे. महत्वाचा प्रश्न सर मी जेव्हा हे राशन किट बनवलं तर मला म्हणजे मी पब्लिसिटी करायची फोटो काढायची म्हणून बिलकुल नाही काढलं, बिलकुल केलं नाही. फोटो सेक्शन मला बिलकुलच आवडत नाही सर. पण सर गोर गरीब लोकांना आज त्या अनाजाची गरज होती. गरज त्या किटची सर गरज होती. जर आज आपण सर समजा पुढाकार नाही घेतला असता, आज जर अगर आपण घराच्या बाहेर नाही निघलो असतो तर सर जिवंत तर राहिले असते पण त्यांच्यावर कुठेतरी एक कुठेतरी प्रश्नार्थ चिन्ह पडलं असतं की गावातली नेते गावातली मंडळी गेली कुठे. आणि सर मी प्रोफेशनलला मी माझ्या गावाचा एक मुखिया आणि मी गावाचा एक माझा पोलीस पाटील आहे तर थोडं माझं कर्तव्य मला असं वाटलं. आणि आपण गोर गरीब लोकांना ते अन्नधान्य किट वाटून आपण एक समाज कार्य केलं पाहिजे तो सुद्धा आपला एक बिझनेसचाच पार्ट म्हणून मी त्याच्याकडे सर लक्ष दिलं. युवा वर्ग सुद्धा बराच आहे आपल्याला पाहतो आहे. तुम्ही सुरुवातीला मी जो पहिला प्रश्न विचारला की तुम्ही जसं नोकरी करायची की बिझनेस, तर जाता जाता तुम्ही ह्या पिढीला काय संदेश द्याल की त्यांनी नोकरी करावी बिझनेस करावा की आपलं भविष्य निर्माण करताना त्यांनी कशा पद्धतीने ठरवलं पाहिजे, काय असे फॅक्टर्स आहेत की ज्याच्या आधार त्यांनी ठरवलं. माझं युवा मुलांना युवा युवतींना माझं एकच कळकळीची विनंती आहे, शिक्षण आवश्यक आहे पण शिक्षण करत असताना महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी आपल्याला जॉब आवश्यक असतो. कारण की आपल्या आईवडिलांनी शिकवलेलं जे परतफेड करावं लागते ते जॉब म्हणूनच करावं लागते.
पण जॉब नाही मिळाला तर निराश होऊ नका माझ्या मित्रांनो मैत्रिणींनो, कारण की हे शेवटली वेळ नसते. आपण बिझनेसचा विचार करा. मी निगेटिव्ह होतो पण मी पॉझिटिव्ह झालो बिझनेसमुळं. ठीक आहे, अडचणी 100% 101% येतात, पण त्या अडचणींचा जर सामना केला नाही तर मग ते जीवन कोणत्याच कामाचं नाही. जर अडचणी जर आपल्याला या वयात नाही आल्या आणि म्हातारपणात आल्या तर ते सोयीचं नाही. हे आताचं सोयीचं. माझं सर्व लोकांना, युवा युवतींना एकच म्हणणं राहील, नाही जमत असेल माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला अगरबत्तीची मशीन माझ्याजवळून तुम्ही विकत घेऊन जा, माझ्याकडून तुम्ही कच्चा माल घेऊन जा, पक्का माल मला द्या. मी तुम्हाला सेंटेड अगरबत्ती कशी करायची, ब्रँड स्वतःचा कसा करायचा, मला माहीत आहे निश्चित की माझ्यापेक्षा तुम्ही लोक हुशार आहात, पण मला कॉम्पिटिशनची भीती नाही, कारण की माझा ब्रँड ऑलरेडी सेट झालेला आहे. पण माझ्याकडून जर तुम्हाला जर काही मदत होत असेल तर 100% माझी फॅक्टरी वाढीला आहे. तुम्ही माझ्याकडे या, आपण बसू, चर्चा करू. तुमची जर उद्योजक होण्याची इच्छा असेल तर 100% मी तुमची इच्छा ती पूर्ण करेन. क्या बात है. दर्शकों से भी मैं इस वक्त यही बात करना चाहूंगा कि देखिए, अगरबत्ती की सुगंध, उसकी खुशबू तो हमें और हमारे पूरे माहौल को बहुत ही एक भक्तिपूर्ण और एक खुशनुमा बना देती है. लेकिन जब इस तरह के विचार हमारे सामने आते हैं तो इसकी खुशबू हमारे जहन में कई दिनों तक रहती है. ये एक अच्छी, एक मैं कहूंगा कि अपॉर्चुनिटी है कि आशीष सर ने जो अभी अपील की उसके माध्यम से, और इनके कार्य की भी खुशबू जो है वो ऑलरेडी जो है पूरे समाज में, पूरे महाराष्ट्र में गूंज रही है. मैं दिल से इनविजन टीम की तरफ से और सभी की तरफ से आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ आशीष जी, हमारे दर्शकों से आराम से बात करने के लिए. नमस्कार.